आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पूरग्रस्त शिरोळ तालुक्याला 100 टन ऊसाचा चारा. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज यांची मायेची भेट. पूरग्रस्त नागरिकांच्या जनावरांना चाऱ्याची मोठी गरज होती. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिश धाम रत्नागिरी यांच्या वतीनं 100 टन ऊसाचा चारा कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना देण्यात आला. अर्जुनवाडे ते चारा वितरणला माजी खासदार राजू शेट्टी, पूरग्रस्त संघर्ष समिती सुकाणू समितीचे सदस्य सुनील इनामदार, विजय खातेदार, केशव माने, बाळासाहेब माळी, डी आर पाटील, पैलवान विठ्ठल मोरे, सावकार मादनाईक, महांतेश कोकळगी, विजय धनवडे, लक्ष्मण पाटील, सागर चव्हाण, शैलेश काळे, आप्पा गुंड, विश्वास समगीर, राजेंद्र भुयार, ज्ञानेश्वर टाकळकर, फुलचंद ढोणे, निलेश दांगट, संभाजी हरगुरे, विजय धनवडे, अजित लटके आदी प्रमुख उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी शिरोळहून कॅमेरमन कृष्णात हेगानासह अमोल कांबळे. आणि जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांचे मुख्य ट्रस्टी महंतेश कोकळकी साहेब आणि जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज पश्चिम महाराष्ट्राचे ट्रस्टी सगळे या ठिकाणी आलेले आहेत. आणि आज ज्या जनावरांना काही दिवसापासून चारा नाही, त्या जनावरांना चारा मिळावा, त्यांचा निर्वाह व्हावा या अनुषंगानं या ठिकाणी चारा वाटप करण्यासाठी ऊसाच्या 2 ट्रॉल्या भरून घेऊन आलेलो आहोत. टोटल आम्ही 100 टन वितरित करणार आहे, त्यामधील 25 टन आता शिरोळ तालुक्यात देतो आहे आणि राहिलेला उद्या आणि आज दुपार आम्ही नियोजन केलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही एक दत्तक घेऊ आणि हा विषय आम्ही स्वामींच्या समोर ट्रस्टींसमोर मांडू. नक्की आम्ही एका दत्तक घेऊ, स्वामींसाठी उपलब्ध करून द्यायची व्यवस्था करू आम्ही. तुका पूरग्रस्त संघर्ष समितीचे आम्ही सर्व पदाधिकारी मंडळी या ठिकाणी आहे. नानिज मठाकडून बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी जनावरांचा चाऱ्याचा जो गंभीर प्रश्न होता त्यासाठी जवळजवळ 20-100 टन या ठिकाणी वैरणीचा चारा आलेला आहे. आणि नानिज टीमनं जे काही मठानं केलेलं जे जनावरांच्यासाठी सेवा ती केल्या ते योगदान फार मोलाचं आहे. बसलेले आहे त्याकरता आम्ही या ठिकाणी पूरग्रस्त संघर्ष समिती स्थापन केली आहे आणि आम्ही सर्व मंडळ या ठिकाणी लोकांचे जे प्रश्न आहेत पूरग्रस्तांचे ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि याकरता आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रातून मदत हवी आहे. याकरता श्री क्षेत्र नानिज मठातून नरेंद्रजी महाराज त्यांचं जे काही कार्य चालू आहे, समाज कार्य आणि धार्मिक कार्य सुरू आहे, ते खरोखर अभिनंदनपर आहे. आणि त्यांनी या ठिकाणी जो चारा आणलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः शिरोळ तालुक्यामध्ये जनावरांची अत्यंत अवस्था बिकट आहे आणि एक वेळ माणसाला जेवण नाही मिळत चालेल पण जनावरांना चाऱ्याची आवश्यकता आहे.